स्वतःला मूल व्हावे म्हणून मित्राच्या मुलाचा दिला बळी, कोल्हापूरमधील धक्कादायक घटना. पुरोगामी वारसा लाभलेल्या कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देशाने विकासाची कास धरली आहे, अशातच अनेक गावांमध्ये मात्र अजूनही अंधश्रद्धा आणि नरबळीची अनिष्ट प्रथा सुरू असल्याचं समोर येत आहे. आता मैत्रीचा विश्वास सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी लहानग्याचा बळी दिल्याची घटना कोल्हापुरात घडली. स्वतःला मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देण्यात आल्याची संतापजनक घटना सोनाळी येथे शुक्रवारी उघडकीस आली. वरद रवींद्र पाटील असे बळी देण्यात आलेल्या 7 वर्षाच्या बालकाचे नाव आहे. कागल तालुक्यातील सोनाळी गावात डॉक्टर रवींद्र पाटील हे राहतात. त्यांचा मुलगा आजोबांच्या घरी वास्तुशांती समारंभासाठी 4 दिवसांपूर्वी सावडे बुद्रुक या गावी गेला होता. कार्यक्रम संपल्यावर 17 ऑगस्ट पासून तो बेपत्ता होता. त्याचे अपहरण झाल्याची फिर्याद वडिलांनी कागल तालुक्यात मुरगुड पोलीस ठाण्यात दिली होती. तसेच 4 दिवसापासून त्याचा शोध सुरू होता. कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात आणि सीमा भागातील कर्नाटक हद्दीत देखील त्याचा शोध घेतला जात होता. दरम्यान आज सकाळी सावडी बुद्रुक येथील तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याने त्याचा खून करून मृतदेह तलावात टाकला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर आता पंचक्रोशीतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. केबी मराठी न्यूज कोल्हापूरहून प्रदीप एवारे.